बघूया 100% बातम्या। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्या संदर्भात गुरुवारी लेटर बॉम्ब टाकला। त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलं। त्या पत्रात मलिक यांना महायुतीत सहभागी करून घ्यायला स्पष्ट शब्दात नकार दिला। आता या पत्रावर अजित पवार काय भूमिका घेणार याची चर्चा महाराष्ट्रात रंगली होती। हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अजित पवार विधानभवनात पोहोचले। त्यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवारांना नवाब मलिक आणि फडणवीसांच्या पत्राबाबत विचारणा केली। त्यावेळी मलिकांबाबत अजित पवार यांनी हात झटकण्याचा प्रयत्न केला। मी स्पष्टपणे सांगितले की नवाब मलिक साहेब त्यांची भूमिका त्यांनी विशद केल्यानंतर मी माझं मत दिलं असं सांगितलं ना। त्यानंतर माध्यमांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्राबाबत अजित पवार यांना विचारणा केली। यावेळी उत्तर देताना अजित पवारांची चिडचिड झाल्याचं पाहायला मिळालं। आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांचं पत्र मला मिळालं, मी पत्र ते वाचलेलं। काहीतरी तुम्हाला दिलाय अधिकार, हे जे काही चालतं ना हेच मला आवडत नाही। एकूणच नवाब मलिक आणि फडणवीसांच्या लेटर बॉम्बमुळे अजित पवार बॅकफूटवर गेल्याची चर्चा रंगल्याचं दिसून येत आहे। नवाब मलिकांच्या अधिवेशनाला उपस्थिती, सत्ताधारी बाकांवर बसणं, त्यानंतर फडणवीसांनी मलिकांना महायुतीमध्ये घ्यायला केलेला विरोध, दुसऱ्या दिवशीही मलिकांची सत्ताधारी बाकावर उपस्थिती, यावरून विरोधकांनी सत्ताधारी महायुतीला घेरलंय। हिवाळी अधिवेशनातल्या पहिल्या दोन दिवशी राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले। त्यातच आज नवाब मलिकांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतली। दरम्यान नवाब मलिकांच्या मुद्द्यावरून बोलताना त्यांच्याशी कोणत्याही राजकीय बाबींवर चर्चा केली नसल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं। नवाब मलिक कोणासोबत आहेत याबद्दल चर्चा केली नसल्याचं पटेल यांनी म्हटलं। आम्ही अजिबात त्यांच्याशी या राजकीय बाबतीत चर्चा केली नाही। आम्ही कुठलाही त्यांच्याकडून कागद अफिडेव्हिट या कुठलाही त्यांच्याकडून घेतलेला नाही। दरम्यान देवेंद्र फडणवीस आज विधिमंडळ परिसरातून जात असताना त्यांच्या विरुद्ध बाजूने नवाब मलिक येत होते। त्यावेळी फडणवीसांनी नवाब मलिकांना हात जोडत नमस्कार केला, मात्र त्यांच्याशी बोलणं टाळलं। नवाब मलिकांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचं राजकारण तापलंय। मलिक हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी बाकांवर बसले, त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्रोल झाले। त्यामुळे फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून नवाब मलिकांबाबत नाराजी व्यक्त केली। आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही फडणवीस यांच्या सुरात सूर मिसळलाय। नवाब मलिक यांच्यावरचे आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत। सध्या ते केवळ प्रकृतीच्या कारणावरून जामिनावर तुरुंगातून बाहेर असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यांना कोर्टाने अद्याप निर्दोष ठरवलेले नाहीये, त्यामुळे त्यांच्याविषयी आमची पूर्वीची भूमिका अजूनही कायम आहे। सत्ताधारी पक्षाच्या बाकावरील त्यांची उपस्थिती संकेतांना धरून नाही असं शिंदेंनी म्हटलंय। आघाडीच्या घटक पक्षांनी त्यांचा पक्ष कसा चालवावा हा सर्वस्वी त्या पक्षाचा प्रश्न आहे। उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडलेल्या भूमिकेशी शिवसेना पूर्णतः सहमत आहे, किंबहुना आम्ही परस्पर सहमतीनेच ती भूमिका घेतली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। गुंडा जरी असला तर चालतो, पण तो अरुण गवळी सारखा असला पाहिजे ही शिवसेना प्रमुखाची भूमिका। आजही आमची तीच भूमिका, आम्हाला राजन चालेल पण नवाब नाही चालत। त्यामुळे मलिकांच्या मुद्द्यावरून महायुतीत अजित पवार यांची कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे। नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरून महायुतीमध्ये महाभारत सुरू झालंय। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मलिक सत्ताधारी बाकावर बसले, त्यावरून महायुतीमध्ये नवा वाद सुरू झाला। मलिक सत्ताधारी बाकावर बसल्यानं अधिवेशनात विरोधकांनी आणि सोशल मीडियावर ट्रोलर्सनी फडणवीसांसह भाजपला लक्ष्य केलं। दिवस मावळता मावळता यावर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी अजित पवार यांना पत्र लिहून आपली भूमिका मांडली। देशद्रोह्यांशी संबंध असलेल्यांसोबत आम्ही बसू शकत नाही असं फडणवीसांनी पत्रात नमूद केलं। आता या पत्रावरून सत्ताधारी महायुती जुंपली आहे। आता व्हॉट्सअपचं युग आहे, फोन आहेत, यावर सुद्धा बोलता आलं असतं, वैयक्तिक खासगीत पण बोलता आलं असतं, सार्वजनिक करण्याची आवश्यकता नव्हती असं माझं मत। त्यांनी ते पत्र सार्वजनिक स्वरूपाने आपली भूमिका ही महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेसमोर मांडली। त्यांनी पत्र लिहिलं आणि पत्र पाठवलं आणि ट्विट केलं, याचाच अर्थ काय? हे ट्रिपल इंजिन बिघडलेलं आहे, चालू नाहीये। महायुतीत वाद पेटलेला असताना प्रफुल्ल पटेल, मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली। या भेटीत मलिकांच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे। त्यामुळे मलिकांवरून सुरू झालेला महायुतीतला वाद मिटणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावरून महायुती चांगलीच झोंपली आहे। मलिक गुरुवारी विधानसभेमध्ये सत्ताधारी बाकांवर जाऊन बसले, त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप नोंदवला।
मलिकांच्या मुद्द्यावरून दिवसभर प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्र लिहून नवाब मलिक यांच्याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली. देशद्रोहींशी संबंध असलेल्यांसोबत आम्ही बसू शकत नाही असा इशारा अजित पवार यांना पत्र लिहून फडणवीसांनी दिला. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिलं. त्या दाऊच्या खास हस्तकासोबत आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप असलेल्या खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत तुमची भूमिका काय असा सवाल दानवेने उपमुख्यमंत्री फडणवीसांना केला. नवाब मलिक यांच्यावर तुम्ही हल्ला करता, त्याच प्रकारची केस आणि खटला प्रफुल्ल पटेलवरती आहे. ही नौटंकी जे करतात आहेत राष्ट्रप्रेमाची, ही नौटंकी आहे. माझ्याबद्दल जे काही उत्तर द्यायचं होतं ते खुद्द शरद पवारांनीच माझ्याबद्दल पूर्वी सांगितलेलं आहे. मलिक आणि पटेल यांच्या मुद्द्यावरून सत्ताधाराना घेरण्याचं आयतं खोलीत विरोधकांच्या हाती लागलंय. त्यामुळे पुढील काही दिवस यावरून सत्ताधारे आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगण्याची चिन्ह आहेत. नवाब मलिक सध्या वैद्यकीय जामिनावर जेलबाहेर आहेत. त्यातच त्यांनी नागपुरात अधिवेशनाला उपस्थिती लावली. आता नवाब मलिकांचा जामीन रद्द करण्याची मागणी भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी केली. अंडरवर्ल्डशी संबंधित आरोपींसोबत कुर्ल्यातल्या गोवाला कंपाऊंडच्या जमिनीचा व्यवहार केल्याच्या आरोपात नवाब मलिक यांना तुरुंगवास झाला. या प्रकरणात नवाब मलिक सध्या वैद्यकीय जामिनावर बाहेर आहेत. हिवाळी अधिवेशनात नवाब मलिक नागपुरात दाखल झाले. पहिले दोन दिवस ते सत्ताधारी बाकांवर बसले. दरम्यान नवाब मलिकांना वैद्यकीय उपचारासाठी जामीन मंजूर करण्यात आला. नागपुरातल्या अधिवेशनात उपस्थित राहण्यासाठी नव्हे असं सांगत मलिकांचा जामीन रद्द करण्याची मागणी भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी केली आहे. सुप्रीम कोर्ट को इसका संज्ञान लेना चाहिए, एजेंसीज को इसका संज्ञान लेना चाहिए और इनकी बेल कैंसिल करनी चाहिए और दोबारा इनको अथॉरिटी देना चाहिए. बैंक घोटाळ्याचे आरोप ज्या कंबोजवर आहेत आणि ज्या कंबोजला क्लीन चिट देण्यात आणि त्याचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने ऑलरेडी फेटाळलेला आहे असा आरोपी माणूस तुम्ही बोलण्यासाठी पुढे करता, तुमचा विवेकवाद कुठे गेला? वैद्यकीय कारणावरून जामिनावर बाहेर पडलेल्या नवाब मलिक यांच्याबाबत पुढच्या सुनावणीत कोर्ट काय निर्णय घेतं याची उत्सुकता आहे. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी जोरदार हल्ला चढवला. विरोधक दुसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. सभागृहाबाहेर आणि सभागृहात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. अवकाळी पावसामुळे कापूस धान आणि तुरीचं मोठं नुकसान झालं. या नुकसानाचे अजून पंचनामे झालेले नाही आहेत. या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झालेत. विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. सभागृहाबाहेर विरोधक आक्रमक झालेले असताना सभागृहात सुद्धा शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. प्रश्नोत्तराचा तास स्थगित करून अधिवेशनाचा दुसरा दिवस संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली. यावेळी वेलमध्ये येऊन विरोधकांनी घोषणाबाजी केली. मात्र प्रश्नोत्तराचा तास रद्द करायला अध्यक्षांनी नकार दिला. त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. 10,000 कोटी रुपये कोणत्या हेड खाली कोणाला दिले सरकारने स्पष्ट करावा. फक्त आकडेवारी फेकतंय, प्रत्यक्षात देत नाही. शेतकऱ्याच्या प्रश्नासंदर्भात गांभीर्यानं घेत नसेल, गांभीर्यानं वागत नसेल तर मग अर्थ काय या अधिवेशनाचा? नुसत्या घोषणांचा सुकाळ आहे आणि कृतीचा दुष्काळ आहे. ही या परिस्थिती राज्य सरकारची आहे. शेतकरी सध्या संकटात सापडलाय. त्यामुळे नेत्यांनी राजकारण न करता शेतकऱ्यांना तातडीने मदत कशी मिळेल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. केंद्र सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसणारा निर्णय घेतलाय. केंद्रानं स्थानिक बाजारपेठेतील कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी पुन्हा निर्यात बंदीचं हत्यार उपसलं. आता 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यात बंद राहणार असल्याचं परिपत्रक केंद्रानं काढलं. याच निर्यात बंदीच्या मुद्द्यावरून कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत. नाशिकच्या पिंपळगावात शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले. मालेगावमध्ये शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. चांदवडमध्ये मुंबई आग्रा महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. दरम्यान चांदवडमध्ये आंदोलनकर्त्यांनी रोखून धरलेला महामार्ग मोकळा करण्यासाठी पोलिसांनी शेतकऱ्यांची समजूत काढली. मात्र आंदोलक ऐकत नसल्यानं पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडले. त्यातच सोलापूर हैदराबाद महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. एका दिवसात जर कांद्याचे भाव जर तुम्ही जर एवढे जर खाली आणता शेतकऱ्यांनी जगायचं कसं? तांदळावर निर्यात 20%, कांद्यावर 40%, शेतकरी कसा जगणार आहे अध्यक्ष? इथेनॉल आणि उसाच्या बद्दल बरोबर विषयाच्या मध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा पण विषय नेऊन त्याच्यातनं पण मार्ग काढण्याचा कसोशीनं प्रयत्न राज्य सरकार करेल. केंद्राच्या कांदा निर्यात बंदी निर्णयाचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. कांदा निर्यात बंदीमुळे कांद्याच्या दरात 500 ते 1,000 रुपयांची घसरण झाली आहे. राज्यात एकीकडे कांदा निर्यात बंदीवरून वातावरण तापलंय. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत केंद्र सरकारच्या निर्णयाचा विरोध सुरू केलाय. तर दुसरीकडे दूध उत्पादक शेतकरी सुद्धा आक्रमक झाले.
दूध दरासाठी राज्याच्या विविध भागातल्या दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातल्या रेडे गावातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. दुधाला दरवाढ मिळण्यासंदर्भात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी दूध गाड्या रोखत रस्त्यावर दूध ओतून आंदोलन करण्यात आलं. यावेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. दुधाला दरवाढ मिळाली पाहिजे, तसंच गायीच्या दुधाला 34 रुपये दूध दराची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली. विविध ठिकाणी दूध वाहनं रोखण्यासाठी दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. इंदापूरमध्ये सुद्धा दूध आंदोलन पेटलंय. सोनई डेअरीच्या दुधाचे 2 टँकर फोडण्यात आले. टँकरमधलं दूध रस्त्यावर सोडून घोषणाबाजी करण्यात आली. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी देखील जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या प्रकरणी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. एकीकडे केंद्र सरकार शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार असल्याचं स्वप्न दाखवत आहे, त्याचवेळी केंद्राच्या काही निर्णयांमुळे शेतकरी संकटात सापडला. यापैकी एक निर्णय म्हणजे इथेनॉल बंदीचा. साखर कारखान्यात उसापासून तयार केल्या जाणाऱ्या इथेनॉलवर केंद्र सरकारनं बंदी घातली. याबाबतची अधिसूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. या निर्णयाला आता महाराष्ट्रातून विरोध होऊ लागलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून सरकारच्या निर्णयाची होळी करण्यात आली आहे. केंद्र सरकारनं इथेनॉलच्या उत्पादनावर घातलेली बंदी म्हणजे तुगलकी निर्णय असून हे आम्हाला मान्य नाही असं मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी व्यक्त केलंय. हिवाळी अधिवेशनात केंद्राच्या या निर्णयाचे पडसाद उमटले. इथेनॉलच्या उत्पादनावर घातलेली बंदी म्हणजे हा तुगलकी निर्णय आहे असं म्हणावं लागेल. उसाच्या रसापासून इथेनॉल तयार करण्यावर पुन्हा बंदी करण्यात आलेली आहे. अध्यक्ष महोदय, ऊस उत्पादक देखील प्रचंड निराशेत गेलेला आहे, त्याचं प्रचंड नुकसान होतंय. दिल्लीला जावं लागलं तरी ह्या करता जायचं, स्वतः अमित भाईंनी सांगितलं मी मार्ग काढतो. कांदा निर्यात बंदी, दूध दरावरून आधी शेतकरी आक्रमक झाला, त्यात इथेनॉल बंदीच्या निर्णयानं राजकारण तापण्याची चिन्ह आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठीमध्ये मनोज जरांगे करत असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. या लाठीचारानंतर मराठा आंदोलनाचा भडका राज्यभर उडाला. लाठीचार्जच्या त्या घटनेवर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी निवेदन सादर केलं. दिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेमध्ये लेखी उत्तरामध्ये निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची आणि केलेल्या कारवाईची माहिती देण्यात आली. पोलिसांनी बचावात्मक आणि वाजवी पद्धतीनं बळाचा वापर केल्याचं फडणवीसांनी म्हटलं. या घटनेमध्ये जवळपास 50 आंदोलक जखमी झाले असून 79 पोलीस जखमी झाल्याचं त्यांनी सांगितलं. दुसरीकडे लाठीमारानंतर मराठा आंदोलकांवरच्या दाखल गुन्ह्यांसंदर्भात फडणवीसांनी माहिती दिली. कोणत्याही पद्धतीनं गुन्हे सरसकट मागे घ्यायला त्यांनी नकार दिला. सर्व बाबींची माहिती घेतल्यानंतर गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया केली जाईल असंही त्यांनी लेखी निवेदनात म्हटलंय. गुन्हे वापस घेतले पाहिजे किंवा वापस घेऊ अशा पद्धतीचं आश्वासन त्या ठिकाणी येऊन दिलं असल्यामुळे मला वाटतं की त्याबाबतचा शब्द पाळण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे. हिवाळी अधिवेशनामध्ये सर्व प्रश्नांची लेखी उत्तरं देत फडणवीस यांनी एक प्रकारे पोलिसांची पाठराखण केली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा मुद्द्यावरून रणकंदन होण्याची शक्यता आहे. मनोज जरांगेंच्या मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाच्या मागणीवरून सुरू झालेला वाद काही केला थांबायचं नाव घेत नाहीये. जरांगे आणि ओबीसी नेत्यांमध्ये सातत्यानं आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत, त्यातच आता ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आणि मनोज जरांगेंमध्ये पुन्हा एकदा वाक युद्ध रंगल्याचं पाहायला मिळतं. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. जरांगेंच्या ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीविरोधात ओबीसींमध्ये अस्वस्थता पसरली आहे. जरांगे विरुद्ध ओबीसी नेते यांच्यात दररोज आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मनोज जरांगे तर जातील तिथं छगन भुजबळांना लक्ष्य करतायत. जरांगेंच्या याच टीकेला आता ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंनी जोरदार उत्तर दिलंय. तर मनोज जरांगे पाटील यांनी शेंडगेंवर जोरदार पलटवार करत शेंडगेंना महत्व देण्याची गरज नसल्याचं म्हटलंय. हे लंगोटी घरात तयार आहेत का? घरात तुम्हाला कुणबी तर हे पाहिजे ना, मग तुम्ही 10 वर्ष लंगोटी वेळ चालू. तुम्ही प्रत्येक वेळेस आम्ही म्हणतो की हा माणूस खरोखर चांगला आणि त्याला जर असली वस्तरी फस्तरी काढायची असली तर मग आता त्याला आमचंही नाव विराज होईल. तिथून पुढं थांबले तर बरं, बघू थांबतेत का. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेत्यांमध्ये जोरदार वाकयुद्ध सुरू आहे, त्यामुळे सरकारनं संभाव्य संघर्षाचा धोका ओळखून मराठा आरक्षणाचा हा तिढा लवकरात लवकर सोडवण्याची गरज व्यक्त केली आहे. गुरुवारपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू झालं. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सिव्हिल लाईन इथल्या प्रेस क्लबमध्ये विधान परिषदेच्या सभापती नीलम गोरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी गोरे यांनी विविध राजकीय प्रश्नांची उत्तरं दिली. पक्षश्रेष्ठींनी संजय राऊत यांच्याकडून हवं तसं बोलून घेत त्यांचा बळीचा बकरा केल्याचा आरोप विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरेंनी केलाय. राऊतांना आपण अनेकदा समजवण्याचा प्रयत्न केल्याचं नीलम गोरेंनी म्हटलं. गोरे यांच्या याच आरोपांना संजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. पक्षश्रेष्ठींना स्वतःला जे बोलायचं नव्हतं ते त्यांच्याकडून ते बोलून घेत होते, त्यामुळे माझं असं मत झालं की नंतर मी बोलले की त्यांना बळीचा बकरा केलं पक्षाने असं माझं मत. मी बकरा नाही, मी वाघ. पक्ष सोडून गेलेला नाही, माझ्यावर बोलू नये.
कळकुट्याने माझ्यावर बोलून. गोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. गोरे यांच्या या आरोपामुळे पुन्हा एकदा शिंदेची शिवसेना आणि ठाकरे गटात जुंपण्याची चिन्ह आहेत. बेरोजगारी, कंत्राटी भरतीसह विविध मुद्द्यावरून युवक काँग्रेसनं मोर्चा काढला. विधानभवन परिसराकडे निघालेला हा मोर्चा पोलिसांनी रोखला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळ, बेरोजगारी, कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरून युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. नागपुरात युवक काँग्रेसनं विधानभवनावर मोर्चा काढला. या मोर्चाच्या वेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचाही कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हा मोर्चा लिबर्टी चौकात येताच पोलिसांनी मोर्चा अडवत आंदोलकांची धरपकड केली. या मोर्चात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील उपस्थित होते. त्यांनाही यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतलं. हे तरुणांना बर्बाद करतो आहे, त्यांचं आयुष्य बर्बाद करताय, म्हणून युवक काँग्रेसच्या माध्यमातून हा सगळ्या तरुण आणि तरुणींचा मोर्चा विधानभवनावर निघालेला आहे. 3 लाख जो भर्ती खाली है उसके लिए और जो पेपर लीक हो रहा है बार बार इसके पीछे कौन है उसके ऊपर कार्रवाई होना, उसको छोड़ के पुलिस को आगे रख के हम लोगों के ऊपर कार्रवाई करने का काम करे. बेरोजगारी सह विविध मुद्द्यावरून काँग्रेस आक्रमक झाल्याचं या निमित्तानं पाहायला मिळालं. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खरगे यांनी स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद राज्यात उमटले. प्रियांक खरगे यांच्या विरोधात भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा मुलगा आणि कर्नाटकचे माहिती आणि प्रसारण मंत्री प्रियांक खरगे यांनी वीर सावरकरांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा भाजपनं निषेध केलाय. राज्यभरात भाजपकडून प्रियांक खरगे यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं. राज्याच्या अनेक भागात प्रियांक खरगे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. या महाराष्ट्र द्रोहाला, मराठी द्रोहाला, देशद्रोहाच्या वक्तव्याला उद्धवजी जबाब दो ही आम्ही त्या ठिकाणी मागणी केली. प्रियांक खरगे यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार मौवा मोहित्रा यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलंय. कॅश फॉर क्वेरी प्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान आपल्या विरोधात ही कारवाई चुकीची असल्याचा दावा मौवा मोहित्रा यांनी केला. तृणमूल काँग्रेसच्या खासदार मौवा मोहित्रा यांच्याशी संबंधित कॅश फॉर क्वेरी प्रकरणातील एथिक्स कमिटीचा अहवाल लोकसभेत मांडण्यात आला. या अहवालात मोहित्रा यांना बडतर्फ करण्यात यावं अशी शिफारस करण्यात आली. या अहवालावर दुपारी चर्चा सुरू करण्यात आली. समितीचा अहवाल पटलावर मांडल्यानंतर मौवा मोहित्रा यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. 4 अलग अलग शहरों से यहां पे उनका अकाउंट लॉग इन हो रहा है. तो यहाँ नेचुरल जस्टिस की बात कर रहे हैं, आप खुद रूल्स तोड़ रहे हैं. एंड देयर इज नो एविडेंस ऑफ एनी कैश ऑफ एनी गिफ्ट्स एनीवेयर. अनएक्सेप्टेबल, इट इज इनजस्टिस, इट इज इरिपेयरेबल एंड मौवा विल विन द केस, विन द बैटल नेक्स्ट. मौवा मोहित्रांवरच्या या कारवाईचा इंडिया आघाडीनं विरोध केलाय. मौवा मोहित्रांवरच्या कारवाईवरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवडच्या तळवडे MIDC मध्ये लागलेल्या भीषण आगीमध्ये 6 जणांचा होरपळून मृत्यू झालाय तर काही कामगार जखमी झाले. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश. पिंपरी चिंचवडच्या तळवडे MIDC मध्ये दुपारी भीषण आग लागली. वाढदिवसाच्या केकवर लावण्यात येणाऱ्या मेणबत्ती बनवण्याच्या कारखान्यात ही आग लागली. अचानक लागलेल्या या आगीत कारखान्यात काम करणारे कामगार अडकले. पिंपरी चिंचवडच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. प्रिलिमरी आहे, कन्फर्म आम्हाला करायचं आहे, पण कदाचित 6 डेथ झालेली असं दिसतंय. प्रिलिमरी इन्फॉर्मेशनच्या अनुषंगाने जे आपलं बर्थडे कॅन्डल जे स्पार्कलवाली असतात त्याची फॅक्टरी दिसतंय. या आगीत काही कामगार जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. कोल्हापुरातल्या पन्हाळागड परिसरात गव्यांचा कळप आढळून आला. विशेष म्हणजे ड्रोनच्या सहाय्यानं गव्यांचा शोध घेऊन या गव्यांना पन्हाळा जंगलाच्या दिशेनं वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी हुसकावून लावलं. पन्हाळागड परिसरातील राक्षी नियत क्षेत्रातील बांबरवाडी गावामध्ये गव्याच्या कळपानं प्रवेश केला होता. गव्यांच्या कळपामुळे शेतीचं नुकसान होण्याची भीती असल्यानं पन्हाळ्यातल्या वनपाल, वनरक्षक आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन गव्यांना जंगलाच्या दिशेनं हुसकावून लावलं. गव्यांना पाहण्यासाठी गावातील आणि परिसरातील बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यांना आवरत गव्यांना जंगलाच्या दिशेनं हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला गेला. हे गवे जंगलाकडे जात असताना काही हुल्लडबाजांनी गव्यांचा पाठलाग केल्यानं कळपातील गव्यांचे 2 गट पडले. त्यातील काही गवे गावाशेजारी असलेल्या झाडीत थांबले, काही गवे दुसऱ्या वाटेनं जंगलाच्या दिशेनं गेले. त्यानंतर ड्रोनच्या सहाय्यानं गव्यांचा शोध घेऊन या गव्यांना जंगलाच्या दिशेनं हुसकावून लावण्यात आलं.
तिकडे चंद्रपुरात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात तारू आणि शंभू नावाच्या वाघाच्या झुंजीचा थरार पर्यटकांनी अनुभवला. मुंबईचे पर्यटक नितीन उले यांनी आपल्या कॅमेऱ्यात वाघांची ही झुंज कैद केली. चंद्रपुरातल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघाचं दर्शन व्हावं यासाठी पर्यटकांची पावलं मोठ्या संख्येनं वळतात. अशा प्रकारे पर्यटक व्याघ्र सफारीसाठी निघालेले असताना जंगलातल्या रस्त्याजवळ तारू आणि शंभू हे दोन वाघ एकमेकांना भेटले. त्यानंतर पर्यटकांच्या जिप्सीजवळ वाघांची झुंज सुरू होती. हद्दीवरून तारू आणि शंभू या दोन वाघांमध्ये झुंज सुरू झाली. वाघाच्या या झुंजीचा थरार पर्यटकांना अगदी जवळून अनुभवता आला. मुंबईचे पर्यटक नितीन उले यांनी आपल्या कॅमेऱ्यात वाघाची ही झुंज कैद केली. हम टाइगर चलते हैं, दिखते हैं, क्रॉस करते हैं, रोड क्रॉस करते हैं, लेकिन ये बहुत ही अनएक्सपेक्टेड एक्सपीरियंस था, बहुत ही रोमांचकारी ऐसा एक्सपीरियंस था जो हमने एक्सपीरियंस किया. वी वर लकी. वाघाचं दर्शन हेच अनेक पर्यटकांसाठी पर्वणी ठरत असतं, मात्र इथं आलेल्या पर्यटकांना चक्क वाघाच्या दर्शनासोबत झुंजीचा थरार सुद्धा अनुभवता आला. तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या 100% बात. ब्रेथलेस आणि ब्रेकलेस बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.